नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? उद्या माझ्या आत्याच्या मुलाचा साखरपुडा आहे आणि समोर तुम्ही बघतच असाल साखरपुड्याच्या आदल्या दिवशीची तयारी सुरू झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघत असाल नारळाला हळद आणि कुंकू लावायला घेतलेला आहे, तर नवरीची जी पहिली ओटी भरली जाते त्या ओटीसाठी ह्या प्रकारचे हे नारळ वापरले जातात। साखरपुड्याची साखर सुपारी भरण्यासाठी या प्रकारच्या आपण पिशव्या वापरलेल्या आहेत आणि पेढा भरण्यासाठी आपण या प्रकारचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे, ज्यावर नवरी आणि नवरा यांची नावं लिहिलेली आहेत। या ठिकाणी मोठ्या वहिनीने ओटीसाठी लागणारी 5 फळं भरायला लावलेली आहेत। या प्रकारे ओटीची 5 फळं आपली परडीमध्ये भरून झालेली आहेत। अरे रे, लाईटला काय झालं बरं? काहीतरी गडबड दिसतीये। तयारी सुरू आहे, तर उद्या लागणाऱ्या काय काय ज्या वस्तू आहेत त्या आपण बॅगेमध्ये भरूया। त्याला पेटी भरण्याचा कार्यक्रम असं म्हणतात। ही साडी, नवऱ्या मुलीला देण्याची साडी, आपल्याकडे हिरव्या बांगड्या देतात पण ह्या मॅचिंग बांगड्या साडीवर घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुहूर्त मणी, नवऱ्या मुलीला द्यायची अंगठी, ओटी भरण्यासाठी लागणारं ओटीचं सामान, आपल्याकडे व्यंजन देण्याची पद्धत आहे, पहिल्यांदा भरणार जी ओटी भरणार त्या ओटीमध्ये हे दो नारळ, आणि लागणारी साखर सुपारी। आई भेटीसाठी साखरपुरा झाल्यानंतर आपल्याकडून एकमेकांना वस्त्र देतात नारळ सोबत। हे घरी भेटीसाठी लागणारं सामान, थोडंसं मेकअपचं सामान सुद्धा देतो, आणि स्वेच्छेने आपल्याला जर काही द्यायचं असेल तर त्या प्रकारे आपण कुठला एखादा मौल्यवान दागिना देऊ शकतो। ती भरण्यासाठी जास्तीचे तांदूळ लागतात म्हणून ते तांदूळ सुद्धा बरोबर न्यावे। अशा प्रकारे आपली पेटी भरून झालेली आहे। एंगेजमेंटचा दिवस उजाडला आहे आणि आपण निघालेलो आहोत एंगेजमेंटच्या वेन्यूकडे। तर आपण निघालेलो आहोत आता एंगेजमेंटच्या व्हेन्यूकडे आणि मी आज हा लूक केलेला आहे ट्रॅडिशनल, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मी आज कसा लूक केलेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो। पुन्हा भेटूया व्हेन्यूवर पोहोचल्यानंतर, तोपर्यंत स्टे ट्यून। दीड तासाचा प्रवास करून शेवटी आपण पोहोचलेलो आहोत ठाण्यामध्ये। तर दादाची जी एंगेजमेंट आहे ती ठाण्यामध्येच होणार आहे, तर आपण आता ठाण्यामध्ये पोहोचलेलो आहोत।
अँड फायनली वी आर हियर. एंगेजमेंटच्या व्हेन्यूवर आपण पोहोचलेलो आहोत, पापा आगे आगे और हम पीछे पीछे. आणि हा आहे माझा आजचा ट्रेडिशनल लुक. Thank you.
जयंतीच्या भगव्या शुभेच्छा, नमस्कार। आता वर पक्ष आणि वधू पक्ष या दोघांची व्याही भेट करण्यात रिंग सेरेमनी झालेली आहे आणि आता वाटायला लावलेली आहे साखर सुपारी। या मंडळींनो तुम्ही पण साखर सुपारी खा। साखर सुपारी वाटत असताना एका बाजूला स्टेजवर चालू झालेली आहे व्याही भेट। अरे पेढा भरवला तरी चालेल, पेढा भरवला एंगेजमेंट झालेली आहे आणि आता करूया पेट पूजा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा आणि आनंदी राहा।